तुम्हाला वाचव आता. भावना पोहोचली, भाव महत्वाचा आहे. काही न लगे का भावाचे कारण, तुका म्हणे विठ्ठलाची. काही न लगे का भावाचे कारण, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा. Oh,
Oh,
गंगा करू प्रथम गुरु दास तो बाबा दे गुरु दास तो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वरण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे नमस्करण्याता विठ्ठल विठ्ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती विश्ववंद्य जगदगुरु तुकोबाराया तुकोबारायांचा पाच चरणाचा फार सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा
भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं आपल्या या सावरगाव तळ या गावामध्ये अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण सावरगाव तळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. कीर्तनात मला मुलींची संख्या जास्त दिसायला लागली पुढे, त्या बहुतेक रोज टी व्हीवरती पाहत असतील मला, त्याच्यामुळे त्या पटकन पुढे येऊन बसले असतील. पण आज जशा येत आहे ना तशा रोज तुम्ही कीर्तनाला या, कारण मुलींनी, तरुण मुलांनी यांचं पुढे, यांना ह्या सगळी अध्यात्माची धुरा, आपल्या सप्ताहाची धुरा सांभाळायची आहे. त्याच्यामुळे तरुण मुलामुलांनी, लहान मुलींनी, यांनी सगळ्यांनी या सप्ताहात येणं, सहभागी होणं फार गरजेचं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतायत त्याचा अर्थ अगोदर तुम्हाला सांगते. खूप गोड अभंग आहे. याच्यामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो ते सांगितलंय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या भगवंताचं भक्तावरती एवढं प्रेम आहे की तो भक्तावर प्रेम करताना त्यांची कामं पण करतो, काम करताना तो देव आहे हेच विसरतो. आपणची देव होय गुरु, भक्ताचं मन जाणण्याचं काम देव करतो. पडिये देह भाव पुरी पूर्वी वासना आणि अंती ते आपण पाशी नावे. भगवान भक्ताचं मागे पुढे रक्षण करतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. तसं तर देव भेटणं दुर्लभ आहे, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, पण वाट दावी करी धरोणिया. आम्ही जे बोलतोय त्याचा जर विश्वास नसेल तर पुराणांना विचारा, तू का म्हणे नाही विश्वास सजा म्हणी तो पहावे पुराणी विचारुणे, असा या अभंगाचा अर्थ झाला. आता याच्यावर आपण विस्तार करण्याचं काम करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज अभंगात काय सांगतायत त्याच्यावर आपण विस्तार करणार आहोत. त्याचा सरळ अर्थ तर पाहिलाय, पण एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगेन. श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याच्या महापर्व काळावरती आपल्या संगमनेर तालुक्यात खूप सप्ताह असतात. या श्रावण महिन्यामध्ये सप्ताहाचं विशेष महत्व आहे. 12 महिन्यामध्ये पवित्र महिना श्रावण महिना आहे. या 12 महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा, लसूण कांदा सुद्धा लोक त्याग करतात. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना केल्या जाते, महादेवाची भक्ती आणि भगवान भोलेनाथ. तसं तर पाहिलं तर भगवान भोलेनाथ हा असा देव आहे एकमेव की हा तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो. एक पसा पाणी एक बिलवदळ पूजन केवळ बहुसो महादेवाला जर आपण अर्पण केलं, त्रिदलम त्रिगुणाकारम, 3 पानाचं बेलपत्र जर महादेवाला अर्पण केलं तर 3 जन्माचं पाप निघून जात. त्रिजन्म पाप संघारम बिल्वपत्रम शिवार्पणम. 3 पानाचं बेलपत्र महादेवाला अर्पण केल्यानंतर 3 जन्माचं पाप जात, एवढं महिमान बेलपानाचं आहे. हे बेलपत्र कसं निर्माण झालं? भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव या तिघांचं तेज एकत्र आलं, त्यातून 3 पानाचं बेलपत्र तयार झालं. हे बेलाचं पान महादेवाला वहावं, त्याच्यासाठी असा काही विशेष अट्टहास नाही लागत. बेलाचं झाड प्रत्येक गावामध्ये असतं. आता तर घराघरात, दारादारात बेल लोक लावतात, शेतात लावतात. का? सध्या या 2-3 वर्षामध्ये भगवान शंकराच्या भक्तीचं खूप महिमान वाढलेलं आहे. जी मंदिरं ओसाड पडली होती आता तिथं गर्दी झाली प्रचंड. महादेवाला रोज एक तांब्याभर पाणी घातलं तर आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात.
कालसर्पदोष, वास्तुदोष आणि पितृदोष. पितृदोष तर एवढा भयान आहे. अशी माणसाची परिस्थिती, धान्याचे पोते किती भरले त्याच्यापेक्षा जास्त औषधाचे पोते भरलेले असतात घरात. पितृदोषाचं लक्षण सगळं अनुकूल आहे पण सुखच नाही. गाव शब्द मोडत नाही पण पूरच ऐकत नाहीत. 40 दरम्यान घरातली तरुणी माणसं मरत असतील. पती पत्नी दोघात काही दोष नाही पण लेकरू जन्माला येत नाही. मध्यरात्रीला जाग येते, तहान भूक लागते, हे सगळं पितृदोषाचं लक्षण आहे. या पितृदोषातून निवृत्त होण्यासाठी नारायण नागबली करतात. नाशिकला जाऊन काय काय त्रिपिंडी वगैरे अनेक कर्मकांड केल्या जातात. कुणाला गुण येतो, कुणाला येत नाही, काही ना काही दोष राहतो. माणसं त्रस्त असतात. अशा सगळ्या लोकांना मला सांगायचं की ज्यांच्या पाठीमागे अशी काही पीडा आहे, अट्टहासानं रोज न चुकता, लोकलज्जेचा विचार न करता, आपण रोज तांब्याभर पाणी महादेवाला घाला. माझा भगवान भोलानाथ 40 तुम्हाला काही ना काही चांगला अनुभव देईल. आणि भगवान शंकराच्या अखंड तुम्ही वर्ष रोज नित्यान महादेवाला तांब्याभर जर पाणी घातलं तर तुमच्या जीवनातला पितृदोष, कालसर्पदोष निघून जाईल. तुम्हाला सुद्धा कळणार नाही कधी दोष निघून गेला. हे महिमान भगवान शंकराच्या पूजेचं आहे. म्हणून माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, आग्रहानं सांगेन मी तुम्हाला, रोज महादेवाला तर तांब्याभर पाणी घालाच, पण श्रावण महिन्यात 2 तांबे पाणी महादेवाला अर्पण करा. भगवान शंकराची विशेष उपासना या महिन्यामध्ये केली जाते. असा पवित्र महिना, या पवित्र महिन्यामध्ये सावरगाव तळ या पवित्र नगरीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहात आजच्या सेवेसाठी तुम्ही जी भक्ती करताना ती ईश्वरापर्यंत पोहोचते बरं, काळजी करायचं काही कारण नाही. आपल्या भक्तीला बळ देणारा अभंग मी सेवेसाठी निवडलाय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य साधू नाहीयेत, महान संत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची ताकद सांगते मी तुम्हाला, सगळ्यांनी कान देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येऊन बसायचे, तल्लीन व्हायचे कीर्तन ऐकून. एकदा तर असा परिणाम झाला महाराजांच्या मनावर कीर्तनाचा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, महाराज मला आता हे शस्त्र चालवायचं नाही, मी अखंड भक्ती करत, नामस्मरण करत माझं जीवन सन्मार्गानं व्यतीत करतो, आता हिंसा नाही करायची. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज तुमचं आणि आमचं कार्य एकच आहे. आपलं ध्येय एक आहे की आपल्याला धर्माचं रक्षण करायचं आहे. धर्माच्या रक्षणासाठी, धर्मासाठी आपण स्वतःला वाहून घ्यायचं आहे. आपले ध्येय एक आहे, फक्त मार्ग वेगळे आहेत. तुम्हाला सुद्धा धर्माचं काम करायचं आणि आम्ही देखील धर्माचं काम करतोय. फरक एवढाच आहे, आम्हाला हातात शास्त्र घेऊन धर्म सांभाळायचा आहे आणि तुम्हाला हातात शस्त्र घेऊन धर्म सांभाळायचा आहे, एवढाच फरक आहे. तुम्ही शस्त्र घ्या, आम्ही शास्त्र घेतो आणि मग आपण आपला धर्म सांभाळू. नाही तर फार दुरावस्था. तुमच्या हातात माळ शोभा देणार नाही. जर तुम्ही तुमच्या हातातले तलवार टाकून दिली तर आमच्या हातातल्या माळा तुटतील. आमच्या हातातल्या माळेचं रक्षण कोण करणार आहे? तुमच्या हाताला बळ देण्यासाठी आम्ही जप करू आणि आमच्या जपमाळेची अखंडता टिकवण्यासाठी तुम्ही हातात शस्त्र धारण करा. असं संयुक्त विद्यमानाने आपल्याला धर्म सांभाळायचा आहे. शिवाजी महाराज म्हटले ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज अधूनमधून कीर्तनाला यायचे. मुघल महाराजांच्या पाठीमागेच होते. शिवाजी महाराजांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पकडायचंय का? त्यांच्या मुघली सत्तेतला हा काटा होता. स्वराज्य छोटं आहे पण त्या छोट्या स्वराज्याला जणू काही पायामध्ये काचेची अशा टोकदार काट्याची झालेली जखम, ती सल औरंगजेबाला, मुघलांना सहन होत नाही. कधी स्वराज्य असं उखाडून टाकावं, कधी स्वराज्य नेस्तनाभूत करावं हे त्यांच्या डोक्यामध्ये. पण स्वराज्य उधळून लावण्यासाठी छत्रपती शिवरायांना पकडणं फार गरजेचं. शिवाजी महाराज अधूनमधून कीर्तनाला येतात हे त्यांना कळालं. आणि मग शिवाजी महाराज कीर्तनात बसले ही बातमी जेव्हा मुघलांना कळाली, मुघल सैन्य महाराजांना पकडण्यासाठी आलं, मला तुकोबऱ्यांची ताकद सांगायची, त्यांचं सामर्थ्य सांगायचं. सगळ्यांनी कान देऊन ऐका. सगळे लोक कीर्तन ऐकण्यात तल्लीन होते. सगळे कीर्तनात तल्लीन आणि बाजूनं मुघल सैनिकाने घेरडा घातलेला. आणि सगळे भक्त विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी
ऐकण्यात, भजन गाण्यात, भजनासोबत. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मुघल सैनिक तेवढ्यामध्ये शोधत होते छत्रपती शिवाजी महाराज कुठे दिसत आहेत का. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाची ताकद अशी की मुघल सैनिकाला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला. शिवाजी महाराज तेवढ्या गर्दीत जास्त लोक नव्हती, पण त्या तेवढ्या लोकांसुद्धा त्यांना शिवाजी महाराज सापडेनात. प्रत्येक माणूस शिवरायांसारखा दिसतोय. ते डोळे चोळताय, कोणी तोंडावर पाणी मारतंय, कोणी स्वतःला चिमटा घेतंय, कोणी म्हणतंय मी जागा आहे का झोपलेले मला चेक कर. पण तिथे प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसतोय. कोणीतरी म्हटलं अरे एक जण जाऊन हात लावून पहा बर. तर एक सैनिक म्हणत आता इथे प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसतोय, मी जाऊन हात लावला, मी जर शिवरायांसारखा झालो तर मलाच पकडून सोडावर देते. कोणी हात सुद्धा लावायला तयार नाही, हातही लावत नाही. आलेलं मुघल सैन्य वापस गेलं. प्रत्येक माणसाला शिवरायाचं रूप ज्यांच्या कीर्तनात प्राप्त होतं एवढं सामर्थ्य ज्यांचं, त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तर तुकोबारायांचं वर्णन करताना धन्य तुकोबा समर्थ, ज्यांची तुलना करावी तुकेता तुलनेसी ब्रह्मच तुकाशी आले असं म्हणावं असे महान संत जगद्गुरु तुकोबाराया. एक भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपण पूजा पाठ ध्यान धारणा उपासना आषाढीची वारी एकादशीचं व्रत आठवडा भजन वारकऱ्यांची सेवा अन्नदान सप्ताहाला देणगी या सगळ्या गोष्टी करतो आपण. घरातल्या देवघरातल्या देवांची पूजा तासनतास करतो, पण चुकून आपल्या गळ्याला कोणीतरी सुरी लावावी आणि म्हणावं सांगा देव आहे की नाही. गळ्याला सुरी लागल्यानंतर आपण म्हणतो 60 वर्षापासून पूजा करतोय पण अजून बोलला नाही, भेटला नाही, मग आहे का नाही काही सांगतो. म्हणजे भक्ती तर आहे आपली, पण आपला त्याच्यावर काही नाही आहे, विश्वास नाही. आपण अपरिपक्व आहोत, आपली डळमळ अवस्था आहे. मग आपली तशी स्थिती राहू नये, आपल्या भक्तीतल्या विश्वासाला बळ देण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बिंदास्त राहा. ज्याची उपासना ज्याची भक्ती करता त्याची तो दखल घेतोय, आणि ज्या पटीत आपण त्याची भक्ती करतो ना त्या पटीत तो आपल्यावरती प्रेम करतो. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात विठोबाचा आ
छान गायलं असतो. उद्या 15 ऑगस्टची आठवण करून दिलीस तर आम्हाला सगळ्यांना. उद्या आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि शेवटी बोलण्याचा मी प्रयत्न करेन, कारण उद्या आपल्या भारतीय लोकांच्या जीवनातला सगळ्यात मोठा सण आहे उद्याचा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाचं प्रेम सांगतात. सावरगाव, आपण भगवंतावर प्रेम करतो पण तो देव सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. ते आपल्याला ताकदीनं हा अभंग सांगतो की तुम्ही घाबरू नका, ज्याची भक्ती करता, ज्याच्यावरती श्रद्धा ठेवता तो देखील तुमच्यावरती प्रेम करतोय. आपल्या पूजेची, आपल्या सेवेची तो दखल घेतोय. असं कधीच समजायचं नाही आपण की आम्ही केलेली भक्ती, आम्ही केलेली सेवा देवापर्यंत पोचली असेल का नसेल, त्याला ऐकू आलं असेल का नसेल. मी किती जोराजोरात भजन म्हणत होतो, मी किती मोठ्यानं नामस्मरण करत होतो. ऐका, जर त्याला मुंगीच्या पायातलं घुंगरू ऐकू येतं तर आपलं भजन का त्याला ऐकू जाणार नाही. कान देऊन ऐकायचंय. भगवान परमात्मा आपल्यावरती प्रेम करतो. विठ्ठलाचं प्रेम सांगितलं अभंगामध्ये. प्रेमाचा प्रकार आहे, एक देवाचं प्रेम आहे आणि दुसरं जीवाचं प्रेम आहे. जीवाचं प्रेम हे व्यक्तीवर अथवा वस्तूवर असतं, देवाचं प्रेम भक्तावर आणि त्याच्या भक्तीवरती असतं. तुम्हाला जीवाचं प्रेम सांगते. जीवाचं प्रेम हे बदलणारं असतं, अखंड न टिकणारं, कायमस्वरूपी टिकत नाही आपलं प्रेम. आज आपली एखाद्यावर माया असेल ना, उद्या दुसऱ्यावरतीच. आज एक मित्र, दुसरा उद्या दुसराच मित्र. आज ह्या शेजाऱ्यासोबत जमतंय, उद्या तिसऱ्यासोबत, ह्याच्यासोबत लागलीच भांडणं आपली. आपली जी माया आहे ना, ही कायम टिकत नाही, ती बदलणारी असते. हे व्यावहारिक प्रेम आहे. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते. एक श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्या नाण्याचा खूप छंद होता. दागिने म्हटलं की तिला काही सुचायचंच नाही. सोन्यापुढं तिला सणाची सुद्धा किंमत नाही असली बाई. बरं, महिलांना दागिने आवडतात हे स्वाभाविक आहे, बरं, मला काय त्याच्यावरती विशेष बोलायचं नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण एवढे दागिने आपल्या अंगावरती घालतो, या दागिन्या पाठीमागे कारण काय? कानात झुंबर का, पायात पैंजण का, हातात कंकण का, काय कारण आहे? हातात बांगड्या का असतात महिलांच्या? बांगड्या खळखळ खळखळ वाजतात. त्या बांगड्या बाईला सांगतात, बाई स्वयंपाक चांगला कर बरं, तू या घरची अन्नपूर्णा आहेस. खरं, तुम्ही घरातल्या अन्नपूर्णा आहात. जर तुम्ही जीव लावून स्वयंपाक केला, भगवंताचं नामस्मरण करून स्वयंपाक केला, तर तो स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहणार नाही, तर तो प्रसाद होईल. आणि जो कोणी खाईल त्याची बुद्धी तर विकसित होईल, पण अंगात हनुमंतरायासारखं बळ भरेल त्या माणसाच्या. म्हणून स्वयंपाक करताना भगवंताचं नाव घ्या. तुम्ही कुणाला शिव्या देता काही कुणास ठाऊक, पण स्वयंपाक करताना कुणाबद्दल बोलू नका, बडबड करू नका, याची त्याची निंदा करू नका. देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करा. आपल्या घराची प्रगती नाधोगती आपल्याच हातामध्ये आहे. जसं आपण अन्न खाऊ तशी आपली बुद्धी फुटत असते. आपल्या बुद्धीतून विचार चांगले बाहेर पडण्यासाठी अन्न पोटामध्ये चांगलं गेलं पाहिजे. आणि चांगलं अन्न हे किती भारीचं तेल, किती भारीचे शेंगदाणे डाळ वापरली त्याच्यावर नाही. तुम्ही किती देवाचं नामस्मरण करून स्वयंपाक केला त्याच्यावर त्या अन्नाची पवित्रता अवलंबून असते. माझ्या ताईंनो, काही आचारसंहिता आहे बरं का?
घरामध्ये एका स्त्रीचं काय कर्तव्य आहे, काय जबाबदारी आहे. मग तुम्ही नोकरीला असा, तुम्ही लाख रुपये पगार कमवा, तुमच्या हाताखाली नोकर चाकर आहेत, तरी पण काही आचारसंहिता स्त्रियांनी घरामध्ये पाळल्या पाहिजे. नोकर असतील तर तुम्ही काय करा, त्यांच्याकडनं सगळं आवरून घ्या. पैशिस्तीमध्ये पहिले तर काय करावं, घरच्या लक्ष्मीनं सकाळी उठावं, सगळं घर स्वच्छ करावं, अंगण झाडून काढावं, सडा टाकावा, रांगोळी काढावी, स्नान करावं, तुळशीला पाणी घालावं, सूर्याला नमस्कार करावा. शेगडी किंवा चूल किंवा गॅसवरती जर तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर ती जागा अगोदर स्वच्छ करा. गॅस असेल, चूल असेल, शेगडी असेल, स्वच्छ करा, त्याला औक्षण करा, त्याला नमस्कार करा, आणि मग गॅस पेटवा, तवा टाका. पहिली भाकरी बनवा. कुणाची? जुन्या माता माऊल्या पहिली भाकरी छोटी बनवायच्या. ती कुणाची भाकरी असायची? सावरगाव. झोपल्या का काय? आय सावरगाव, पहिली भाकरी कुणाची? तुम्ही उत्तर द्यायला लागला त्याचा अर्थ मी थोडी कन्फ्यूज व्हायला लागली. म्हणजे उत्तर देण्याबद्दल काही नाही, पण मला प्रश्न पडायला या बोलण्यात काही. पहिली भाकरी कुणाची बनते घरात? जुन्या माता माऊल्या पहिली भाकरी गाईची असते. पहिली भाकरी गाईची छोटी असते ती भाकरी. ती गाईचा नैवेद्य असते. एका गाईला नैवेद्य दाखवल्यानं 33 कोटी देवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळतं. हे महिमा आहे. म्हणून जुन्या काळामध्ये जुन्या माता माऊल्या पहिली भाकरी छोटी बनवायच्या. ती गाईच्या नावची असायची, शेवटची भाकरी कुत्र्याच्या नावची असायची, आणि मधल्या भाकरी आपल्या असायच्या. पहिली भाकरी गाईची. पण आता पहिली भाकरी गाईची घरात होत नाही, पण तुम्ही भली केली नाही, मोठी भाकरी केली पहिली भाकरी, पण ती पहिली गाईचीच असते. पहिली भाकरी कुणाची असते? भले तुम्ही गाईला दिली नाही तरी ती कुणाच्या नावची असते? गाईच्याच नावची असते. पण परिणाम असा झाला, गाईच्या नावची भाकरी गाईला जाईना, ती गाईच्या नावची भाकरी यांच्या ताटाला चालली. पहिली भाकरी कुणाच्या ताटाला? यांच्या ताटाला. गाईची भाकरी खाऊन हे सुद्धा जे नंदी मामा सारखे मान आलवतात ना, याला तुम्ही जबाबदार आहात. तर थोडीशी आपण आचारसंहिता पाळणं फार गरजेचं आहे. विनोद सोडा, मला एकच सांगायचं आहे तुम्हाला. माझं जे महत्त्वाचं जे बोलणं आहे ना, की घरामध्ये एका लक्ष्मीचं कर्तव्य काय, तिची जबाबदारी काय, स्वयंपाक करत असताना तरी काय काय सांभाळलं पाहिजे, आणि स्वयंपाक करत असताना काही काही मावशांना एवढी सवय आहे ना, चुलीच्या तोंडाला भाकर फुगली की पटकन फोडतात आणि ती पापड खाऊन टाकतात भाकरीचा. तसलं करायचं नाही. भाजी बनवताना डाळ शेंगदाणे गटागट खातात, म्हणजे बकरी बरी. मला काही तुम्हाला नाव नाही ठेवायचं, पण थोडंसं आपण काहीतरी शिस्त काहीतरी सांभाळलं पाहिजे. त्याच्याशिवाय परिवारामध्ये समाधान, सुख या गोष्टीची जी आपण अपेक्षा ठेवतो, त्या आपल्या अपेक्षा कशा पूर्ण होणार आहेत? पूर्ण होऊ शकत नाही. तसं माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक महिलांच्या हातामध्ये ज्या बांगड्या असतात, त्या बांगड्या बाईला जागृत ठेवतात. बाई, स्वयंपाक चांगला कर बरं, स्वयंपाक चांगला झाला तर तुझं कौतुक होईल, हे बांगड्या सांगतात. महिलांच्या पायात पैंजण असतं. उजव्या पायातलं पैंजण माहेरची प्रतिष्ठा आहे, डाव्या पायातलं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे. पैंजण छुनछुन छुनछुन वाजतं. पैंजण सांगतं, बाई चालताना जपून चाल, जीवनाचा पथप्रवास कठीण आहे, पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे. तिला पैंजण सांगतं, तू सावध राहा. महिलांच्या माथ्यावर बिंदी असते, सौभाग्याला नजर लागू नये म्हणून. महिलांच्या कानामध्ये झुंबर असतं, विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलीच्या कानात झुंबर ठेवतात. का बरं? झुंबरला खालनं घुंगरू असतात. मग यदा कदाचित नवीन सुनबाईचे कान भांडकुदळ शेजारीनं जर भरण्याचा प्रयत्न केला तर त्या घुंगरूच्या आवाजात शेजारीन काय बोलते तिच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर. महिलांच्या नाकात नथ असते. का बरं नाकात नथ? आमच्या महिलांना फार पटकन राग येतो. आणि राग कुठे बसतो? नाकाच्या शेंड्यावर. मग त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करतं? नथेमध्ये पांढरा मोती असतो. तो म्हणतो, उतर खाली, खाली उतर, त्या रागाला वर बसूच देत नाही. म्हणून नाकामध्ये नथ. आमच्या भागात खूप मोठे महात्म्य आहेत. मी सहज विचारलं, बाबा का बरं महिलांचं नाक टोचत असते? बाबांनी केली गंमत. बाबा म्हटले, सोनो बाळा, आपल्या गोठ्यामध्ये जर एखादं अवखळ जनावर असेल कुठे टोचतात? म्हणजे मला काही तसं म्हणायचं नाही आमच्या महिलांना, पण विनोद केला एक.
विठ्ठल विठ्ठल या अलंकारा पाठीमागे शास्त्र आहे. विनाकारण अलंकार नाहीयेत, कारण आहे त्याच्या पाठीमागे. मग त्या बाईला सोन्याचा खूप छंद, जीवाचं प्रेम सांगते मी तुम्हाला. आपलं प्रेम वस्तूवर नाही तर व्यक्तीवर, कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर, ते बदलणार आहे. बाईला सोना नाण्याचा खूप छंद होता, खूप दागिने तिच्याकडे, पण मालकाला सोन आला की मालकाला म्हणायची बंडीचे पप्पा, ओ बंडीचे पप्पा ऐका ना माझं, चहा ठेवला आहे मी, घेता का? आणि तुम्ही सावध राहा जा, जेव्हा या मनानं चहा तुम्हाला विचारतील, समजायचं खिशाला धोका आहे. खिशाला काहीतरी धोका आहे, सावध राहिलं पाहिजे आपण. या म्हणतात बंटीचे पप्पा चहा घ्या ना. तुम्हालाही प्रश्न पडतो, किती आज आवडीनं मला चहा विचारते. तुम्ही खूप भोळे हो, तुम्ही लगेच तुम्हाला वाटतं पप्याची माय, अगं सण आलाय तोंडावर, तुला काही घेऊ का? नाही हो, खूप दागिने आहेत मला, पण तिथेच नेम असतो हे तुमच्या लक्षात येत नाही. अगं असू दे, सांग तुला राणी हार करू का लक्ष्मी हार करू? ती म्हणते काही नाही, मला ना असा दागिना घ्या की जो आपल्या भारतातच नाही. बाई पण फार आगाव, भारतात नसलेला दागिना मालक वैतागलेला होता. तो म्हटला अगं भारतातले सगळे दागिने तुला आहेत, भारतात नाही असा दागिना तुला पाहिजे, असं कुठून दागिना नव्हती? म्हटली अमेरिकेतून घेऊन या. ते अमेरिकेला गेलं नाही, इंग्लंडला गेलं नाही, उठलं गेलं वडारी मामाकडं. वडारी मामाला सांगितलं सुंदर 2 किलोचा वरवटा बनवा. असा दगडी वरवटा बनवला, उचललं आणि सोनार मामाकडे घेऊन गेलं. सोनार मामा याला साखळदंड लावा आणि सोन्याची पॉलिश मारा, खरं आहे की खोटं ओळखायलाच नको. असं पॅकिंग केलं, पॅकिंग भारी असलं की माणसं फसतात बरं. पॅकिंगला फसणारे पण भरपूर आहेत. पॅकिंग हात मस्त बनवलं. सणाच्या दिवशी बिचारीचं कशातच लक्ष नाही, देवाधर्मात लक्ष नाही, पुरणाच्या पोळीत लक्ष नाही, लेकरा बाळाकडे लक्ष नाही, तिचं लक्ष फक्त वाटेकडं, कधी येत आहेत कधी येत आहेत कधी येत आहेत. तेवढ्यात मालक आले, हातात बॉक्स पाहिला, काय आनंद झाला तिला, कसलाच भारी दागिना आणला असेल माझ्या मालकानं. आल्याबरोबर तर मालकाला भाकरीच्या तुकड्यानं काय ओवाळते, पाणी काय टाकते, आरती काय ओवाळते, ती आरती त्याची नव्हती. त्या दागिन्यासाठी सगळी आरती चाललेली होती. तो म्हटला घे तुला भेटवस्तू, तिनं बॉक्स फोडलं, गोळ्यात घातलं, मानच खाली गेली तिची, कारण वजनदार होतं. अशी मान ताणली तिनं आणि तेवढ्यात म्हणते पप्याचा बाप हा दागिना काही मला भारतातला दिसत नाही. तो म्हटला अगं तू तर म्हटली होती अमेरिकेतून घेऊन या, तिकडून घेऊन आलो. साधी भोळी होती बिचारी, जास्त शिकलेली नव्हती, कमी शिकलेली होती. ती म्हटली बाई खरंच असला दागिना भारतात नाही, तिकडूनच आणलाय तुम्ही, मला पक्का विश्वास आहे तुमच्यावर. ते गोळ्यात घातलं, बोलता पण येईना तिला, अशी मान तिची ताट झाली. तेवढ्यामध्ये ती म्हणते का हो खूपच वजनदार दागिना आहे. अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखा अलंकार कोणाकडे नसला पाहिजे. 2.5 किलोचा आणलाय, 2 किलोचा तो गोळा आणि बाकीचं ते 2.5 किलोचं. बर मालक याचं नाव काय आहे? हो वरवटा मॉडलिंग याचं नाव आहे. वरवटा मॉडलिंग, बिचारीला खरंच वाटलं. वरवटा मॉडलिंग गळ्यात घातलं तिनं, पण तिला चैन पडेना मालकानं, कौतुक केलं पोट भरं ना. मग गल्लीतल्या बायांनी कौतुक केलं पाहिजे, घरात पूर्ण यंत्र आहे, मिक्सर आहे, पूर्ण गाळायची गाळण आहे. एवढं सगळं असताना कोपऱ्यात पडलेला पाटावर वटा उचलला आणि दारात पुरण वाटायला बसली. का पुरण वाटताना ते गळ्यातलं दिसावं बायांना, त्यांनी म्हणावं आसरा कधी आणलं ग तू हे? मग माझ्याकडं असलं आणि त्यांच्याकडे नसलं. पण गंमत ऐका, हातातल्या वरवटा पुरण वाटताना पुढं गेला की गोळ्यातला मागं यायचा दन. हातातला वरवटा पुढं गेलं की गोळ्यातला मागं यायचा दन. बिचाऱ्याच्या फासोळ्या बाहेर निघल्या पण त्यानं वरवटा बाहेर काढलाच नाही, वरवटा गळ्यातच. शेवटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आणि डॉक्टर म्हटले बाई एवढा मोठा अलंकार कुठून आणला हो? साहेब वरवटा मॉडेलिंग म्हणतात याला, अमेरिकेतून आणला. मला या दृष्टांतातून, दृष्टांत संपला माझा, मला तुम्हाला याच्यातून एकच सांगायचं आहे, जीवाचं जे प्रेम आहे ना ते वस्तूवर असतं तर कधी व्यक्तीवर असतं. जेव्हा तिच्या फासोळ्या बाहेर निघल्या आणि तिला त्रास झाला, तिनं ती वस्तू बाजूला ठेवली डॉक्टरांच्या सांगण्यावरनं.
म्हणजे त्याचं ते प्रेम राहिलं का त्याच्यावरती कायम? डॉक्टर जेव्हा म्हटले बाई या तुमच्या अलंकारामुळेच तुमचे हे हाल झाले, याला बाजूला ठेवा, तर मला सांगायचं एवढंच आहे जीवाचं जे प्रेम आहे ते कधी व्यक्तीवर असतं तर कधी वस्तूवर असतं, हे व्यवहारिक प्रेम झालं. पण जे देवाचं प्रेम आहे ना ते भक्तावर नाही तर त्याच्या भक्तीवर, हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला रामायणातल्या प्रसंगाकडे घेऊन जाते. विठ्ठल विठ्ठल जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमार न जाने राम से रूठे राम पे आए. राम सिया की करुणा कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम. सगळ्यांनी हात उंच घ्या, प्रेमाने भजन करा. राम सिया राम जोरात जय म्हणा. प्रभु रामचंद्र भगवान की ताकतीनं म्हणा. प्रभु रामचंद्र भगवान की एकदा ताकतीनं. प्रभु रामचंद्र भगवान की लक्ष्मण भैया की सीता मैया की पवन सूत हनुमान की एकदा. प्रभु रामचंद्र भगवान की एकदा. प्रभु रामचंद्र भगवान की खोज बताए राम से चल के राम पे आए. राम सिया राम सिया राम जय जय राम. प्रसंग रामायणातला. मला देवाचं प्रेम सांगायचंय. दृष्टांत फार गोड आहे पण लक्ष देऊन ऐकला तर त्यातला गोडवा कळल. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न छोटे छोटे. ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत बाजत पेंजनिया ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत. भगवान चार भावंड आले राजदरबारामध्ये. राम भगवान म्हणतात आपण चेंडूचा खेळ खेळू. सगळे तयार झाले. हा दादा आपण चेंडूचा खेळ खेळू. दोन गट तयार करा. लक्ष्मणजी फार सावध. दोन गट तयार करा म्हटल्याबरोबर लक्ष्मणजी म्हणतात दादा मला जर तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच मी खेळात, नाही तर आत्ताच बाजूला निघाल. लक्ष्मणजी रामावरची एवढी प्रचंड श्रद्धा आहे की ते खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार आहेत. खेळात सुद्धा श्रद्धा तिलाच म्हणतात जी कधीच बदलत नाही. आणि जी बदलते ती कधी श्रद्धा होऊ शकत नाही. आपल्याला सवय लागली आज एकाचा भंडारा उधळला की दुसरा
श्रद्धा नाही आहे ते. लक्ष्मणजी अशी श्रद्धा आहेत की जी बदलतच नाही. लक्ष्मणजी फार सावध आहेत, फार सावध. किती सावध आहेत लक्ष्मणजी? बरं सावध का आहेत? तर लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहे, सापा एवढं सावध आहेत कोणी? किती सतर्क आहे साप. लक्ष्मणजी म्हणतात, दादा मला तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच मी खेळत, नाही तर निघालो बाजूला. लक्ष्मणा तुला माझ्यासोबत ठेवतो, काळजी करू नको. ठीक आहे. पण राम परब्रह्म, राम सगळ्यांचा विचार करतात. राम म्हणतात, भरता शिल्लक राहिलेला गट, कारण आता गट तयार करा म्हणायचं काही कारणच नाही, खाली दोघंच राहिले होते, एका बाजूला दोघे झाले होते. राम म्हणतात, भरता शिल्लक राहिलेला गट तुला मान्य असेल तरच खेळ खेळू, नाहीतर इथंच खेळ मोडू. भरत हे समर्पण आहेत, शेवटपर्यंत कान देऊ नाही का. भरतजी म्हणतात, दादा शिल्लक राहिलेला गट मला मान्य आहे, एवढ्याच कारणानं तुझा खेळ पूर्ण करण्यासाठी मी विरोधी गटात उभा राहायला सुद्धा तयार आहे, कुठेही उभा राहायला तयार आहे. याला समर्पण म्हणतात. आत्ता मी हे जे बोलते ना, हे बोलणं, हे समर्पण तुम्हाला अधिक कळावं म्हणून सांगते, ऐका. श्रीकृष्ण भगवंताचं डोकं दुखत होतं. नारदजीनं सांगितलं, नारदजी माझी खूप डोके दुखी झाली आहे आणि एकच औषध आहे, भक्ताच्या पायाखालची माती मला जर दिली तर माझं डोकं दुखायचं राहील, पण जो मला पायाखालची माती देईल त्याला नरकात जावं लागेल. नारदजी स्वतः भक्त आहेत, पण नरकात जावं लागेल म्हटलं की सावध झाले. मग नारदजीनं स्वतःच्या पायाखालची माती दिली नाही, दुसऱ्याचे घरं पाहत निघाले. लोकांना दुसऱ्याचे घरं दाखवायची फार सवय असते, बरं का. नारदजी याला त्याला म्हणतात, देवाचं डोकं दुखतंय, माती द्याल का, पण नरकात जावं लागेल. कोण द्यायला लागले आपल्या पायाखालची माती? आले गोकुळामध्ये, गोपिकांना सांगितलं, देवाचं खूप डोकं दुखतंय, पायाखालच्या मातीनं राहील. त्या म्हटल्या, किती पोते भरून द्यावेत नारदजी सांगा. नाचायला लागल्या मातीवरती, घ्या पोते भरून घेऊन जा, आमच्या देवाच्या डोक्याला लावा. हे गोपिकांनो, पण पायाखालची, ज्याच्या पायाची माती देवाच्या कपाळी लागेल त्याला नरकात जावं लागेल. नरकात जाता का? गोपिका म्हटल्या, नारदजी आमच्या पायाखालच्या मातीनं, आमच्या कन्हैयाची जर डोकेदुखी राहत असेल तर त्याच्यासाठी आम्ही नरकातसुद्धा जायला तयार आहोत. याला समर्पण म्हणतात. सावरगाव, हे माझं बोलणं डोक्यात चाललं आहे का डोक्यावरून चाललं आहे? डोक्यातच चाललं आहे ना. हे समर्पण आहे भरतजीचं, हे समर्पण. दादा तुझ्यासाठी मी विरोधी गटात उभा राहायला सुद्धा तयार आहे, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे, तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे. खेळ आता चालू होणार. कोणीतरी भरतजीला म्हटलं, भरतजी देवाच्या विरोधी गटात उभं राहिलात, हरणार तुम्ही? हरण्यापलीकडे तुम्हाला काही भेटणार नाही, काय मिळणार आहे तुम्हाला? देवाला विरोध करून विरोधी गटात उभं राहून हारच पत्करावी लागेल तुम्हाला. भरतजी म्हटले, हार जीत नंतरचा विषय राहिला, पण आम्हाला काय भेटणार हे विचारताना तुम्ही आम्हाला ऐका. देवाच्या गटात राहणाऱ्याला जे भेटणार नाही ते आम्हाला विरोधी गटवाल्याला मिळणार आहे. म्हणे काय भेटणार आहे? म्हणे देवाच्या गटात राहणारे प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहते, आम्ही प्रत्येक डावाला त्याचं तोंड पाहून डाव टाकू. त्याचं तोंड पाहण्या एवढा मोठा लाभ कोणता आहे? परब्रह्माचं तोंड पाहण्याचा फायदा कोटी ब्रह्महत्या. मुख पाहता जाती हे महिमान त्याच्या रूपाचं महत्व आहे. पटलं, खेळ चालू झाला. भरतजी जोरात पायानं चेंडू उडवायचे, चेंडू रामापर्यंत जायचा, दोन हात दूर थांबायचा. राम पुढे चालत यायचे, चेंडू उचलायचे, भरताकडे फेकायचे. चेंडू आला ना, भरतजी पुन्हा जोरात लाथ मारायचे चेंडूला. चेंडू रामापर्यंत जायचा, दोन हात दूर थांबायचा. राम हातानं चेंडू उचलायचे, फेकायचे. कोणीतरी विचारलं भरताला, भरतजी एवढ्या जोरात चेंडूला लाथ मारताय तुम्ही, जिंकायचं आहे का तुम्हाला? जिंकायचं आहे? भरतजी म्हटले, मला जिंकायचं आहे म्हणून मी याला जोरात लाथ मारत नाही. या चेंडूला जोरात लाथ मारून मी परब्रह्मापर्यंत पाठवतोय, पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, जवळ जातं दोन हात दूर थांबत आहे. मी सांगतो याला, समर्पण कर तिथे, पायावर लोटांगण घे, हो अर्पण तिथे पायावरती, पण हे जवळ जातं दोन हात दूर थांबतं, पुन्हा माझ्याकडे येतं. मग मी लोकांना सांगतो याच्यातून
देवाच्या जवळ ढकलू नाही, जे देवापासून दोन हात दूर थांबतात ते लाथाचेच मालक असतात, म्हणून मी याला लाथ मारतोय. कोणीतरी म्हटलं देवा, मग भरतजी लात मारतायत, तुम्ही पण लात मारा ना. राम म्हटले, नाही, माझा भरत साधू आहे, तो संत आहे. संताच्या चरणाला स्पर्श करून जो जीव माझ्याकडे धाव घेईल, माझ्याकडे येत असताना तो थकला भागला माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला, तर मी त्याच्यापर्यंत जाईल आणि त्याला सहज हातात उचलून घेईल. याला म्हणतात ईश्वराचं प्रेम. हेच आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. भगवान काय करतो, भक्तासाठी स्वतःची जागा सोडून येतो. कैसा प्रेम भाव, तर ऐसा प्रेम भाव. आणि आपणाची देव होय भक्तासाठी काहीतरी करताना देव स्वतःचा देवपण विसरतो, विसरतो देवपण. आपणची देव होय गुरु. अर्जुनाला भगवद्गीता सांगताना ते काम देवाला कुणाकडनंही करून घेता आलं असतं, पण नाही. अर्जुनाच्या बाबतीमध्ये भगवान एवढा हळवा एवढा कोवळा आहे की तो त्याचं देवपण त्यांना बाजूला ठेवलं. अर्जुनाच्या श्वासातून वेदांचा जन्म झाला, ज्याच्या श्वासातून चार वेद निर्माण झाले, तो भगवान स्वमुखानं अर्जुनाला भगवद्गीता सांगतोय. आणि अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा कृष्ण वंदे जगद्गुरु झाला तो. आपणची देव होय गुरु. आता हे जे देव स्वतःचं देवपण विसरतो, भक्तासाठी नाना लीला करतो, ही गोष्ट तुम्हाला पटवून देताना एक उदाहरण सांगते. काही लोकांचं असं असतं पहा, म्हणजे अकबर बिरबलाची गोष्ट आहे. एकदा अकबर म्हटला, बिरबल आम्ही असं ऐकलंय की तुमचा देव भक्ताच्या रक्षणासाठी स्वतः येतो, तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे. लोक काय प्रश्न विचारतील, काही सांगता येत नाही बरं का. काही काही तर एवढे खोडील असतात, काही म्हणतात देवच नाही, काही म्हणतात देवाला काही कळतच नाही, काही म्हणतात जर देव सगळीकडे भरलेले आहे तर मंदिरं कशाला बनवायची. आता किती सुंदर मंदिर आहे आपल्या सावरगावचं. गावचं मंदिर हे गावचं नाक आहे, गावचं वैभव आहे, गावचं यश आहे, गावचा स्वाभिमान आहे, गावची कीर्ती आहे, आणि आपल्या गावाची ओळख आहे की हे गाव किती सज्जन आहे. मंदिराच्या रूपावरनं गावाच्या आध्यात्मिक अस्मितेची ओळख होत असते. सावरगावचं हे मंदिर आपल्या गावचं भूषण आहे, किती सुंदर मंदिर आहे. गावाच्या मानानं खूप सुंदर पद्धतीने मंदिर बनवलं. पण काही लोक म्हणतात मंदिराला पैसे खर्च करूच तर गावात शाळा बांधू, रस्ते करू, पाण्याच्या टाक्या आणू. ते तर ते त्या गोष्टीची गरज आहे, पण जेवढ्या या लौकिक गोष्टी गरजेच्या आहेत ना, त्याही पेक्षा म्हणजे त्याच पेक्षा अधिक पटीनं मंदिर महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात देव तर सगळीकडे भरलेलं आहे, मंदिराची गरज काय. या प्रश्नाचं उत्तर देते, पण ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मान्य आहे आम्हाला भगवान सगळीकडे भरलेले आहे, विठ्ठल देवा नटला 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 नटला
झोपले का काय? नाही ना, ऐका, देव सगळीकडे भरलेला आहे तरी मंदिराची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर ऐका, मी प्रश्न तुम्हाला विचारते, हवा सगळीकडे आहे की नाही? बोलत नाही? हवा सगळीकडे आहे, दिसत नाही पण जाणवते. हवा नसती तर आपण जिवंतच राहिलो नसतो. श्वासावर आपलं जीवन आहे. हवा सगळीकडे आहे, देव सगळीकडे आहे, मंदिराची गरज काय? हवा सगळीकडे आहे, पण जेव्हा टायर मधली हवा निघून जाते तेव्हा पंक्चरच्या दुकानाची गरज काय? अशी हवा धरा आणि अशी भरा, जमल काय? त्यावेळेला कुठे जावं लागतं? पंक्चरच्या दुकानावरती जावं लागतं. कशासाठी? त्या दुकानाशिवाय हवामध्ये भरता येत नाही. तसं आपल्या जीवनातली आत्मविश्वासरूपी हवा कमी होईल ना, तेव्हा मंदिरातच जावं लागेल, दुसरा पर्याय नाही. याच्यासाठी मंदिराची गरज. म्हणून लोक कोट्यामध्येचा खर्च करतात मंदिरासाठी, उगीच त्यांना काही काम नाही, पैसे जास्त झाले म्हणून नाही. जेव्हा आपली आत्मविश्वासरूपी ऊर्जा कमी होईल ना, असं वाटेल माणसाला भरलेल्या जगात आपलं कोणीच नाही, मंदिरात जा, देव सांगेल घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्यासाठी आहे. हा आपला आत्मविश्वास बळावण्यासाठी आणि जगण्याची नवीन ऊर्जा देण्यासाठी मंदिरांची गरज आहे. काही लोक म्हणतात देवाला काही कळतच नाही. खरंच खरंच कळत नाही देवाला. देवाला कधी कधी मना वाटतंय खरंच देवाला कळत नाही, म्हणून तर असे निर्माण झालेले आहेत की देवाला काही कळत नाही म्हणणारे. पण सांगते तुम्हाला, खरं देवाला कळत नाही असाच एक बहादूर होता. देवाला काही कळतच नाही म्हणायचा. 100 एकर शेती त्याला सगळं पाणीच पाणी, म्हणजे देव कसा कुणाला पावतो पहा. तो आला शेतामध्ये, त्याच्या शेतात एक कामगडी होता. तो म्हणायचा, तुझ्या देवाला काही कळतच नाही. ते बिचारा वारकरी होतं, भजनाला जायचं, माळकरी होतं, गंध लावायचं. हे मालक आला का ते त्याचा जीव थरकाप व्हायचा, कारण तो आला की देवाला काही ना काही बोलायचा. त्याला शेतात टरबूज लावलेले होते. आणि तो मालक आला आणि म्हटला, तुझ्या देवाला काही कळतच नाही, काय म्हणता त्याला सांग पटकन. तो म्हटला, याला टरबूज म्हणतात साहेब. पण देवाला नका ना नाव ठेव, शांत वास, तुझ्या देवाला काही कळतच नाही. एवढी छोटीशी वेल आहे टरबूजाची, त्याला एवढे मोठे मोठे टरबूज, हे एवढं मोठं कवठाचं झाड, एवढं उंच, त्याला एवढी एवढी कवठ, तुझ्या देवाला काही कळतच नाही. अरे मोठ्या झाडाला मोठं फळ, छोट्या वेळीला छोटं फळ. बोललं ना, कवठाच्या झाडाखाली जाऊन आडवं पडलं, विचार करत होतं, देवाला शिव्या देत होतं, देवाला काही कळतच नाही. असा सोसाट्याचा वारा सुटला, एक कवठ तुटलं आणि त्याच्या नेम नाकावरती येऊन पडलं. नाक चेमलं, दात तुटले त्याचे. त्यानं कवठ पडल्यानंतर त्यानं तुटलेले दात पाहिले नाही, नाक फाटलेलं पाहिलं नाही, उठलं त्यानं टरबूज पाहिलं किती. त्यानं विचार केला, एका कवठानं दोन दात तुटले, हे टरबूज जर वर असत आणि ते तुटलं असतं तर माझं काय झालं असतं. मग तो उठला आणि त्या शेत कामगाड्याकडे आला. ए म्हणे इकडे ये. म्हणे साहेब आता काय बोलणार आहात? म्हणे आता हे बोलणार आहे, तुझ्या देवाला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. काही लोक काय म्हणतात, देवाची गरज, मंदिराची गरज काय? कोणी म्हणतं की देवाला काही कळत नाही, कोणी म्हणतं देवच नाही, असं नाना प्रकारचं बोलतात. अगदी तसंच या अकबरानं बिरबलाला प्रश्न विचारला, देव जर पूर्ण सत्ताधीश आहे, हे ब्रह्मांडाची निर्मिती त्यानं केली, तर भक्तावरती संकट आल्यानंतर तो सेवेकरी का पाठवत नाही, स्वतःच का येतो घेऊन या चक्रगदान हाचे धंदा करीतो, का येतो तो स्वतः? बिरबल म्हटला, महाराज काही दिवसांना उत्तर देतो, आता थोडा विचार करतो. थोडे दिवस मध्ये जाऊ दिले बरं. आणि एक दिवस बिरबलानं सांगितलं, महाराज आपण थोडं फिरायला जाऊ, नौका विहार करू. काही दाशा सोबत घेतल्या, छोटासा बाळ रूपातला राजकुमार, अकबराचा पोरग बाळ राजकुमार सोबत घेतला. काही सैनिक घेतले, दासांना सांगितलं ओरिजिनल बाळ घरी ठेवा आणि लाकडी बाळाचा बाहुला बनवा आणि तो सोबत घ्या. नौका मध्यात आली की पाण्यात टाकून द्या. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला फासावर जाऊ देत नाही, वाचवायचं काम माझं, फक्त सांगितलं तेवढं करा. सेवेकरी दास्या ते छोटंसं बाळ, म्हणजे नकली होतं ते बाळ, शिपाई राजा बिरबल अकबर सगळे बसले नौकेमध्ये, नौका विहार करतायत. काय सुंदर पाण्यामध्ये नौका चाललेली आहे. त्या नौकेमध्ये विहार पाण जलविहार करत असताना बिरबलानं खुणवलं दाशाला, बाळ टाकून द्या पाण्यात. बाळ टाकलं, ते लाकडी होतं, पाण्यात टाकून दिलं आणि त्या जोरात ओरडायला, हुजूर बाळ पाण्यात पडलं, महाराज बाळ पाण्यात पडलं. अकबराला काही सुचलं, त्यानं पाण्यातच धडांकन उडी मारली आणि ते बाळ काढलं, पुन्हा काठाला आला, पाहिलं तर बाळ लाकडी.
लाकडी बाळ पाहिलं खूप रागावला, असली चेष्टा करता तुम्ही का असं केलं? बिरबल म्हटले, महाराज थोडं थांबा, आता तुमचं बाळ लाकडी पाण्यात फेकलं, तुम्हाला हे फसवलंय आम्ही, पण आमचं एक ऐकून घ्या, म्हणे एवढे सगळे सेवेकरी असताना तुम्ही बाळाला वाचवण्यासाठी तुम्ही का उडी मारली बरं? सेवेकरी पाठवायचे ना, एवढे मोठे राजे आहात तुम्ही, सत्ताधीश आहात, तुम्ही त्या बाळाला वाचवण्यासाठी तुमच्या बाळाला वाचवायला उडी का मारली? अरे म्हणे बिरबल, तुला काही कळत नाही, ते बाळ माझं आहे आणि मी कुणाला तरी सांगावा हे मला सुचलंच नाही, मी स्वतःच धाव घेतली. महाराज आता थांबा, तुम्ही मला काही दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की तुमचा देव भक्ताचं रक्षण करण्यासाठी स्वतःच का येतो, सेवेकरी का पाठवत नाही? जसं तुम्ही तुमच्या लेकरासाठी शिपाई सांगायला विसरलात, भान विसरून स्वतः उडी घातली, अगदी तसंच आमच्या देवाचा भक्तावरती एवढा जीव असतो की तो कुणाला तरी सांगावं हे त्याला भान राहत नाही, तो पण अशीच उडी घालतो आणि भक्तासाठी स्वतः धावून येतो. म्हणजे भगवान भक्ता करता स्वतःचं देव पण विसरून जातो, अगदी त्याचप्रमाणे इथे महाराज म्हणतात भगवान भक्ताच्या बाबतीमध्ये असं आहे, देव पण विसरून जातो आणि आपणची देव होय गुरु. भक्त जी भावना अंतकरणामध्ये निर्माण करतात देवाच्या बाबतीत, तशा भावनेनं तो साकारतो. भगवंताचं एवढं प्रेम आहे भक्तावरती, एवढं प्रेम आहे, अंतकरण वाचतो तो भक्ताचं. अभंगाचं दुसरं चरण, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पुरनी वासना, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पुरनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. काही काही लोक म्हणतात आमच्या अंतकरणातली हाक, आमचा भाव, आमचं मन, आमची भक्ती देवाला कळत असेल का नसेल हो, हा प्रश्नच चुकीचा आहे. त्याला सगळं कळतं, आपलं मन कळतं, आपली भावना कळते, आपलं अंतकरण कळतं,
आपण केलेली भक्ती, त्याच्यासाठी केलेला नामजप सगळं कळतं देवाला. सावरगाव मला सांगा, ज्या वेळेला दक्षाचं मस्तक कापलं त्याला कशाचं मस्तक बसवलं होतं? सावरगाव दक्षाचं मस्तक कापलं होतं, नंतर कशाचं मस्तक बसवलं त्याला? बकऱ्याचं मस्तक बसवलं, आणि त्या बकऱ्याच्या मुखातनं त्यानं शंकराची स्तुती केली. बकऱ्याला संस्कृत येतं का बोलता? सांगा ना, आपल्या गावात बकरेच नाहीत का? आहेत ना. बकऱ्याला संस्कृत बोलता येतं का? मराठी येतं का? हिंदी बोलतो तो का इंग्रजी बोलतो? तमिळ, कन्नड, इंग्रजी, त्याला कुठलीच भाषा येत नाही. त्याला या 56 भाषेपैकी एकही भाषा बोलता येत नाही, एकही श्लोक त्याला जमत नाही, पण त्याची स्तुती शंकराला कशी कळाली? शंकराची त्यानं स्तुती केली, ती शंकरानं कशी स्वीकारली? तर भगवान त्याचे शब्द नाही पाहत, त्याचा भाव पाहत असतात. पडे देह भाव, काय भाव आहे आपला? आपला भक्त गजेंद्र हत्ती, त्याला बोलता येत होतं का आपल्यासारखं? पण त्याची भावना पोहोचली भगवंतापर्यंत. देवा तुम्हाला माहिती नाहीस, पण जो कोणी असेल मला वाचव. आता भावना पोहोचली, भाव महत्वाचा आहे. काही न लगे का भावाची कारण, तुका म्हणिया विठ्ठलाची. काही न लगे का भावाची कारण. भगवान परमात्मा भक्ताचा भाव वाचत असतो. भावाला खूप मोठं प्राधान्य आहे बरं. भाव जागा असला पाहिजे. तुम्ही किती संस्कृत श्लोक उच्चारता, त्याच्यासाठी किती मंत्र म्हणता, हे नाही महत्वाचं. किती भावाना त्याच्यात त्याला अडवता. देवा भावाचा भुके मला. भगवान भक्ताचा भाव जाणतो. तुम्ही म्हणताय ना त्याला आमचं मन कळत असेल का असेल, कळतं त्याला, सगळं कळतं. फक्त तुमचा भाव तेवढा जागा पाहिजे. भक्ताच्या बाबतीमध्ये देव फार सतर्क आहे. आपण फार घायाळ आहोत, गहाळ आहोत. आपण आपल्या एवढा गहाळ नाही, तो फार सतर्क आहे. तो भक्ताचं मन जाणतो. सावरगाव पडे देह भाव आणि पूर्वी वासना हे चरण तुम्हाला पटवून देण्यासाठी एक गोड उदाहरण सांगते. हो दे, आता उशीर झाला आहेस. तर रावण मारला आणि राम अयोध्येला आले. खूप सत्कार सोहळे झाले रामाचे. सगळेजण रघुपती आली सीताली, आज अयोध्या पावन झाली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय.
आणि मग रामाचा खूप मोठा सोहळा सत्कार भेटायला आले. जनकजीनं रामाला निमंत्रण पाठवलं म्हणे एवढं मोठं युद्ध करून तुम्ही थकला आहात, आरामाला एक महिनाभर आठवड्यावर 15 दिवस सासरवाडीला या. शहाणा जावाई हॅलो म्हटलं की आलो म्हणत नाही. आता हॅलो म्हटलं की आलो आलो, अरे आलो नाही हॅलो बोलतो. जावयाच्या बाबतीमध्ये एक म्हण आहे पहा, दूर जमाई खुदा समान, गाव जमाई आधा और घर जमाई रिकाम्या जागा तुम्ही भरा. मी काही बोलणार नाही. तसं राम खूप खूप सुज्ञ आहे. राम म्हणतात नको मला यायला, माझ्या पाठीमागे खूप मोठा व्यापार. नाही राघव, एक 8 दिवसासाठी विश्रांती करता या, म्हणजे 8 दिवस नाही येतो भेटून लगेच वापस येतो तुमचा पाहुणचार घेऊ. राम आता सासरवाडीला जाणार. वानर सेना रामाच्या मागे, भगवान हमें भी ले जाओ, हम भी आपके आपके साथ आना चाहते, हमें भी आपके साथ आने दो, आम्हाला येऊ द्या ना, तुमचा तिथे सत्कार सन्मान होणार, मग आमचा पण पाहुणचार होणार तुमच्यासोबत. जावयाचा जो थाट तोच आमचा पण थाट, जो जावयाला मानतो पण आम्हाला मान मिळणार, आम्हाला येऊ द्या ना. राम म्हटले रे तुम्ही एवढे शहाणे आहेत का माझ्यासोबत यायला, तुम्ही तिकडे जाऊन कोणाच्या घरावर चढताल, खिडक्या फोडताल, दारं तोडताल, झाडं मोडताल. सासरवाडीमध्ये कॉलर टाईट ठेवायची असते, ससराल मी नाक कटवाने के लिए नाही जाते, तुम्ही येऊन तिथे गोंधळ घालतात आणि माझी मानहानी करताल, नाही येऊ देणार तुम्हाला. भगवान हमे भी ले चलो ना, आम्हाला पण येऊ द्या ना, आम्हाला यायचंय तुमच्यासोबत. भगवान नाही म्हणून सांगतात. त्यांनी वशिला लावला जामवंतजीकडे. वशिला लावण्याची पद्धत पहिल्यापासूनच आहे. जामवंतजी काका आम्हाला पण घेऊन चाला ना, जो रामरायाचा सन्मान होणार तो सन्मान आम्हाला पण घ्यायचा आहे, आम्हाला पण येऊ द्या ना. जामवंतजी म्हटले अरे आपली जात एवढी बेकार आहे ना, आपण झाडावर चढणार, झाडं तोडणार, सुंदर जनकपूरचा आपण नासधूस करणार, म्हणून भगवान आपल्याला घेऊन जाणार. काका आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही तुम्ही जे सांगताल तेच करणार, आम्ही एकही गोष्ट आगाऊ करणार नाही. म्हणे याचा पुरावा काय? म्हणे 2 दिवस आमच्यावर प्रयोग करा, तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, तुम्ही चालले की तर आम्ही चालणार. जी तुमची कृती असणार तीच आमची कृती असणार. ठीक आहे. जामुनची म्हटले 2 दिवस प्रयोग करतो. भरवली प्रयोगशाळा आणि मग जणू काय शाळेतली कवायत चालू झाली. एका हाताचं अंतर काय वाढाराने धरलो. जामवंतजी बसले की सगळे बसणार. जामवंतजीनं गुडघ्यावर असे हात ठेवले की सगळे ध्यान लावणार. मग जामवंतजी उठून उभे राहिले की हे पण उठून उभे राहणार. जामवंतीचा जो हात पुढे जाणार त्यांचा तोच हात पुढे जाणार. जामवंतजीचा डावा हात पुढे गेला की यांचा पण डावाच हात पुढे. जामवंतजीनं कान खाजवला की कान खाजव, भले खुजली नसेल तरी पण कान खाजवणार. सगळं जामवंतजी सारखं. जामवंतजी म्हटले काय भारी सेना आहे आपली आणि यांनी प्रॉमिस केले खोड्या करणार नाही. अरे शिफारस घेऊन भगवान यांना घ्यायला काही हरकत नाही. हे शिस्तप्रिय माणसापेक्षा जास्त शिस्तीत राहते. काका ही वानर आहेत, विश्वास ठेवा मी यांचा प्रमुख होतो. आणि मग राम म्हटले ठीक आहे, रामाचा रथ पुढे आणि सगळी सेना पाठीमागे. जणू काही शाळेतली कवायत चालली सैनिक स्कूल्समध्ये, अशी लेफ्ट राईट सगळं पाठीमागे. हे सगळं वैभव पाहायला गल्ली म्हणजे रस्त्याला गर्दी. पण काय रामरायाची सेना आहे. जनकपूरमध्ये हे सगळे शिस्तीत आले. जसे जामवंतजी चालायचे तशीच वानरं चालायची. जामवंतजीनं शेपटी खांद्यावर घेतली, हे पण शेपट्या खांद्यावर घ्यायचे. सगळा प्रकार जामवंतजी सारखा. गंमत तर ऐका, ही शिस्तीतली सेना पाहिली आणि जनक राजा म्हणतात अरे एवढी शिस्तीतली सेना होती म्हणून तर माझ्या जावयानं रावण मारला. उगीच रावण मारला का? रामप्रभू मनात म्हणतायत हे शिस्तीत आहे तो पण ठीक आहे, हे जाऊच तर शिस्तीत राहावे मग बरं झालं. आता राम राया म्हणतात सासरी बुवा तुम्हाला माहिती नाही यांची करामत. हे किती विचित्र आहेत. मग सगळं रामरायाचे पाय धुतले, सगळ्या वानरांचे पाय धुतले. रामरायाला औक्षण केलं, सगळ्या वानरांना औक्षण. रामरायाला आरती ओवाळली, माकडांची पण आरती ओवाळली. किती त्यांना खुशी की जिंदगीत पहिली बार त्यांची कुणीतरी आरती ओवाळली. किती आनंद असेल त्यांना. पण जामुनजीनं सांगितलं शिस्तीत जामुनजी आम्ही तुम्ही जे करणार तेच आम्ही करणार, आम्ही अजिबात तुमच्या पुढे जाणार नाही. मग सगळ्यांना बसायला पाट दिलं. माकडं पाटावर बसली. ताटाला पाट, पाठीला पाट, ताटाला पाट, सगळे पाटच पाट, त्याच्यावर पात्र. पात्रच खाणारी जात ही
पण जामुनजीने सांगितलं हाताच्या इकडे तोंडावर बोट. सगळ्यांनी हाताच्या इकडे तोंडावर बोट. सगळे शिस्तीत बसले, पात्राकडे पाहतात पण पात्र खात नाहीत. 56 प्रकारचे पकवान ताटात आले, फळांचे कटोऱ्याच्या कटोरे भरले. असं तोंडाला पाणी सुटलं होतं त्यांच्या, पण खायचं नाही. जामवंतजी जेव्हा खायला चालू करतील तेव्हाच ते खाणार. रामरायानं ताटाला पाणी फिरवलं, जामवंतजीनं पण फिरवलं, जामवंतजीनं फिरवलं, हे सगळ्या वानरांनी ताटाला पाणी. जिंदगीत पहिले बार त्यांनी ताटाला पाणी फिरवलं होतं. आता लाईनमध्ये जे होते का त्यांनी बरोबर पाणी फिरवलं, पण जे अपोजिट बसले होते का त्यांनी उलटं पाणी फिरवलं. पाणी फिरवण्याचा कार्यक्रम झाला. मग आता पहिलं, आता जामवंतजी फळ जे पहिलं खाणार तेच हे खाणार होते की नाही. आणि सगळ्यांना सेम प्रकार होते ताटाला. आता वानराची जात आहे निसर्गता फळांची आवड. जामवंतजीनं आंबा उचलला. जामवंतजीनं आंबा उचलला की सगळ्यांनी आंब्यालाच हात लावला. सगळ्यांनी टपाटप आंबे उचलले. योगायोगानं जामवंतजीच्या ताटाला थोडासा कच्चा आंबा होता, जास्त पिकलेला नव्हता. जामवंतजीनं आंबा असा असा केला, पण त्याची कोय काय थोडीशी सैल झालीच नाही. वानरसुद्धा आंबा असा असा पिळू लागले. आता तो आंबा जामुनजी म्हणतात एवढा कठीण आंबा, या कोयची एवढी हिंमत की बाहेर निघत नाही आंब्यातून. आता जामुनजीचं भान हरवलं आंब्यापुढे, त्यांच्या लक्षातच नाही आपलं पाहून सारखं. यांचा जो बाकीच्यांचा प्रकार आपल्याकडे पाहून होणार आहे. जामुनजीनं कचकन आंबा दाबला, कांबा दाबला की कोय निघाली उंच, सटकली कोय. जामवंतजीनं आंबा दाबला की सगळ्यांनी आंबे दाबले, सगळ्यांच्या कोया उंच. आता जामवंतजीचं लक्षच नाही इकडं. जामवंतजी म्हणतात या कोयची एवढी हिंमत, अरे राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा योद्धा नव्हता माझ्यासमोर, थांबण्याची कुणाची हिंमत नव्हती. माझ्यापासून पळते थांब तुला पकडतो. वर गेलेली कोय पकडण्यासाठी जामवंतजीनं छलांग मारली. जामवंतजीनं उडी मारली की सगळ्यांनी उड्याच मारल्या. हे याची कोय घ्यायला पळते आणि ती त्याची कोय घेत, धडाम धुडूम सगळ्या ताटाचा इस्फोट. पोटाला तर अन्न गेलं नाही, सगळा खेळ खंडोबा. कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. जामवंतजी म्हणतात थांबा, पण कोण ऐकतोय काकाचं? आता सगळ्यांचा गोंधळ चालू. भगवान म्हणतात काका हे काय चाललंय? काकाचं कुणीही ऐकत नव्हतं. काका लज्जित झाले, रामसुद्धा लाजले. मला वाटलंच होतं हे काहीतरी कुटाणा करतील, काहीतरी गोंधळ घालतील. शेवटी गोंधळ केलाच यांनी, पण राम मनामध्ये थोडीशी लज्जित झाले हे जनकजीच्या लक्षात आलं. जनकजीनं रामाला बोलावलं. शेवट फार गोड आहे कांदिव नाही. जनकजीनं राम रायाला जवळ घेतलं, हृदयाला लावलं आणि डोक्यावरून हात फिरवतात, कुरवाळतात. राघवा वाईट वाटू देऊ नका, मी समजून घेतो. परब्रह्म हृदयाला लावलंय. रामाच्या डोक्यावरून हात फिरवतात जनकजी. काय भाग्य आहे जनकाचं, काय ते दृश्य आहे. डोळे भरून येतील, मन भरून येईल जर ते चित्र डोळ्यासमोर आपण उभं केलं तर. परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवता आणि हे दृश्य जामवंतजीनं पाहिलं एवढ्या गोंधळात. आणि जामवंतजी म्हणतात भगवान काय नशिबवाने तुमचा सासरा. हे साक्षात परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवतोय देवा, हे भाग्य मला मिळालं का? मनात भावना निर्माण झाली आणि देवानं सहज जामवंतजीला पाहिलंय, वाचलंय. पडये देह भाव, जामवंतजीचा भाव देवानं वाचला. आणि भगवान मनात म्हणतात काका निश्चिंत राहा, तुमची सुद्धा इच्छा पूर्ण करेल. त्याच्यानंतर राम अवतार कार्य संपलं, द्वापारयुग चालू झालं. द्वापारयुगात भगवान कृष्णरूपात आले. आणि मग कृष्णरूपात आल्यानंतर जेव्हा समंतक मण्याचा आळ श्रीकृष्णावरती आला, तो समंतक मणी जामवंतजीच्या माध्यमातून गुफेत गेला होता. भगवान त्या मण्याचा शोध घेत 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 जामवंतजीच्या गुफेत आले आणि जामवंतजीसोबत 28 दिवस देवानं युद्ध केलं. 28 दिवस युद्ध केलं. शेवटच्या टप्प्यात हृदयावरचा शेला बाजूला सरकला आणि जामवंतजीनं पाहिलं, अरे याच्या हृदयावर छापाय. वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाबिली खूण. हृदयावरचा छापा पाहिला, हातातली गदा टाकली, जामवंतजीनं हात जोडले. देवा हे कोणतं रूप घेतलंय? 28 दिवस माझ्याशी युद्ध करता मला सांगायचं नाही का मी आहे म्हणून? काका मी कृष्ण रूपामध्ये या द्वापारयुगात अवतार कार्य करतोय, पण एका मण्याचा आळ माझ्यावरती आलाय. तो मणी तुमच्यापर्यंत आलेला आहे, तो मणी मला द्या. देवा तो मणी मी माझ्या मुलीला दिलेला आहे आणि मुलीला दिलेली वस्तू वडिलांना वापस घेता येत नाही, ही रीत आहे. काका तो मणी तर पाहिजे मला. भगवान एक काम करा, माझी मुलगी तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारा.
ती तुमची पत्नी झाली की त्याच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. मग तो मणी मिळवण्यासाठी भगवान परमात्मानं जामवंत काकांची मुलगी जामवंती तिच्यासोबत लग्न लावून घेतलं. लग्न झालं, जामवंती तो मणी भगवंताला जामवंतीच्या डोक्यावर हात फिरवला आणि मग आता कृष्ण आणि जामवंतीला पाठवताना जामवंतजीनं भगवान श्रीकृष्ण परमात्माला हृदयाला लावलं. तोच भाव जो जनकजीला प्रेम तो अनुभव प्राप्त झालेला होता तोच अनुभव जामवंतजी परब्रह्माला हृदयाला लावतायत, डोक्यावरनं हात फिरवतायत आणि आता भगवान संकेत करतायत की काका इच्छा तुमची पूर्ण झाली का नाही आता. पडी देह भाव आणि पुरवी ही वासना त्यांच्या मनात निर्माण झाली होती की असं भाग्य मला कधी मिळेल. देवाला हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवण्याचं भगवंतानं त्यांची ती इच्छा पूर्ण केली. जर देवाला एका अस्वलाची भावना कळत असेल तर आपण माणसं आहोत, आपली का करणार नाही, फक्त विश्वास ठेवा. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशिण्यावे विठोबार खुमाई. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशिण्यावे भगवान भक्तासाठी मागे पुढे उभा राहे संभाळीत. कधी स्वतःला एकटं समजू नका आणि त्याचं भजन करणाऱ्यानं तर कधीच स्वतःला एकटं समजायचं नाही. देव आपल्या मागे पुढे असतो, फक्त आपला विश्वास त्याच्यावरती पाहिजे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया. देव हाताला सहज लागणं सोपं नाही हो, पण भक्ताच्या बाबतीमध्ये ते शक्य आहे. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी पण वाट दावी करी धरोणिया. आणि आमच्या बोलण्यावर तुम्हाला विश्वास नसेल ना, थोडंसं वेदासोबत गप्पा मारा, पुराणांसोबत चर्चा करा. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे तो पहावे पुराणी विचारूणे. असो झालेली सेवा मावडींच्या चरणी अर्पण करते. आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्या सावरगावमध्ये आले त्या त्यावेळेला तुम्ही ज्या संस्थांचं आम्ही काम पाहतो, जी संस्था मी चालवतो, त्या संस्थेला तुम्ही सहकार्य केलेलं आहे. आजही सावरगावकरांना सांगायचं आहे की जी आपण मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो आणि ज्या संस्थांचा आपण जीर्णोद्धार करतो त्या संस्थेसाठी आजही तुम्हाला जी भावना म्हणजे देणगी स्वरूपात मदत स्वरूपात जे दान द्यायचं असेल ते देऊ शकता. तुम्ही अखंड माझ्यासोबत आहात, असेच अखंड माझ्यासोबत राहावेत एवढीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना.